ही कहानी आहे भारतीय नौसेनेची। छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात उभारलेल्या छोट्याशा आरमारापासून ते 21व्या शतकातील जगातील प्रमुख बलाढ्य दलांपैकी एक असलेल्या भारतीय नौदलाच्या चिन्हाच्या प्रवासाची। भारतीय नौसेना ही भारताच्या प्राचीन व गौरवशाली सभ्यतेची साक्षीदार आहे। त्यामुळे भारतीय नौसेनेच्या प्रतीकांमधील प्रत्येक पतलांमध्ये लढवय्या भारताच्या संस्कृतीचं प्रतिबिंब दिसतं। भारतीय नौसेनेच्या चिन्हांमध्ये काळानुरूप व प्रसंगानुरूप अनेक बदल झाले। 2 सप्टेंबर 2022 रोजी भारतीय नौसेनेनं आपलं नवे चिन्ह प्रसिद्ध केलं। नव्या चिन्हानुसार भारतीय नौसेनेच्या ध्वजामध्ये डाव्या बाजूला तिरंगा असून उजव्या बाजूला निळ्या रंगाची अष्टकोनी मुद्रा आकारली आहे। या मुद्रेत भारताचं राष्ट्रीय चिन्ह तसेच स्थैर्य व गतीचं प्रतीक असलेलं भारतीय नौसेनेचं ब्रीदवाक म्हणजेच शण्णो वरुणः देवनागरीत विराजमान आहे। या अष्टकोनी मुद्रेचे 8 कोन 8 दिशा तसेच भारतीय नौसेनेच्या अष्टपैलू क्षमतेचं प्रतिनिधित्व करतात। मुद्रेचा अष्टकोनी आकार व त्यातील जुळ्या सुवर्णरेखा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या राजमुद्रेवर आधारित आहेत। ही मुद्रा तब्बल 60 कलबते व 5000 अधिक सैन्य असलेला आरमार उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी व शौर्याचं प्रतिनिधित्व करते। छत्रपती शिवरायांनी उभारलेलं आरमार हे भारतीय सागरी सीमेचं संरक्षण करणारं पहिलं नौदल होत। हमें गुलामी की छोटी सी छोटी चीज भी कहीं नजर आती है, हमारे भीतर नजर आती है, हमारे आसपास नजर आती है, हमें उससे मुक्ति पानी ही होगी। भारतीय नौसेनेचं नवचिन्ह स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या बलाढ्य भारताच्या निर्विवाद सागरी प्रभुत्वाचे प्रखरपणे प्रतिनिधित्व करते आहे।